नमस्कार राकेश चव्हाण. नमस्कार, मी राकेश हरिश्चंद्र चव्हाण. आम्ही पहिल्या महिन्यापासून डॉक्टर महेश बेडेकरांकडे ट्रीटमेंट घेतली याच्यासाठी बाळासाठी. आणि डॉक्टर महेश बेडेकरांचा अनुभव खूपच चांगला आहे. ते नावाजले डॉक्टर तर आहेतच, पण ते खूप चांगल्या प्रकारे पेशंटला सगळी माहिती समजावून सांगतात. काही इश्यूज असेल तर ते समजावून सांगतात, त्याच्यावर सॉल्युशन देतात. त्यामुळे डॉक्टर्स असले तर कसल्याही कुठल्याही परिस्थितीचं आम्हाला टेन्शन येत नाही. त्याच्यानंतर आत्ता माझं सी सेक्शन झालं, डिलिव्हरी झाली. हॉस्पिटलमध्ये आल्यापासून खूप चांगला अनुभव मिळाला आम्हाला. हॉस्पिटलची स्वच्छता, इथल्या नर्सेस, स्टाफ, सगळा स्टाफ म्हणजे मावशा आया, त्यांनी खूप सपोर्ट केला, खूप हेल्पफुल आहेत त्या. इवन बाळांचे डॉक्टर डॉक्टर आनंद बेडेकर, ते पण खूप सपोर्टिव्ह आहे, ते पण खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. त्यामुळे इथलं ओव्हरऑल जो अनुभव आहे तो खूपच छान आहे. म्हणजे मी बाहेर गेल्यावर खरंच सगळ्यांना रेकमेंड करेन जे कोणाला, की बेडेकर हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारची सोय आहे आणि चांगल्या प्रकारची हे मिळतं, सर्विस चांगली आणि स्वच्छता खूपच चांगली आहे. आणि ते बऱ्याच बाबतीत कन्सल्टेशन पण दिलं जातं. डायटिशियन येतात, ब्रेस्ट फिडिंगसाठी कन्सल्टेशन देतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं इथे नॉलेज दिलं जातं, त्यामुळे कुठेही अवघड वाटत नाही. अगदी म्हणजे माझं तर हे दुसरं बाळ आहे, पण पहिलं करीन जरी असेल, पहिलं बाळ असेल, तरी तिला कुठल्याही याच्यात म्हणजे ब्रेस्ट फिडिंग म्हणा किंवा बाळाची काळजी घेणं किंवा जर काही डिलिव्हरी रिलेटेड काही इश्यूज असतील तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. सगळं अगदी सोपं करून इथे सांगितलं जातं.